तेच पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर 10 मिनिटांमध्ये होणारी एक वाटी पोह्याची खमंग अशी डिश तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता। आणि ही डिश लहान असो वा मोठी सगळ्यांना आवडणारी आहे। आणि त्याच किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। एक वाटी पोहे घ्यायचे आणि आपल्याला ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पाण्याने धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यामधलं पाणी निथरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असा घट्ट असा गोळा तयार होतो, त्या गोळ्याला आपल्याला मोकळा करायचा आहे आणि त्यामध्ये एक कांदा टाकायचा बारीक करून, मिरची आणि लसूण याची पेस्ट, जिरं टाकायचं आणि कोथिंबीर भरपूर टाकायचा। दोन सुरुवातीला कमीच आपल्याला बेसन टाकायचं आहे, साखर टाकायची आहे आणि नंतर चवीला मीठ टाकायचं आहे। सगळं आपल्याला आणि तेल टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छानसं मिक्स झाल्यानंतर आपल्याला बघा असा गोळा होतो। जर आसट वाटत असेल तर आपल्याला परत बेसन टाकायचं आहे। बेसन बघा मी एक वाटी यामध्ये बेसन टाकलेलं आहे। तेल गरम करायला ठेवायचं, हाताला तेल लावायचं आणि हलक्या हाताने आपल्याला गोळा उसळायचा आहे आणि आपल्याला त्याचे वेगवेगळे आकार करायचे आहेत। गोल करा, कोणताही शेप करा तुम्ही। आणि नंतर तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला हा वडा तेलामध्ये सोडायचा आहे। मी दुसरा पण करून दाखवत आहे, त्याला पण आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे। आणि तोपर्यंत एक साईडने चांगले होत नाही तोपर्यंत आपल्याला पलटायचा नाही आहे। बघा एक साईड छान झालेली आहे आणि दिसतो पण बघा किती सुंदर। असे सगळं आपल्याला पलटून घ्यायचं आहे। जोपर्यंत ब्राऊन कलरचे होत नाही छान तोपर्यंत काढायचे नाही। आणि नंतर आपल्याला तेल निथरून एका प्लेटमध्ये वडे काढायचे आहे। बघा आपले सुंदर असे पोह्याचे वडे झालेले आहे। पटकन असे होणारे पोह्याचे वडे आहे। अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही ही डिश पटकन 10 मिनिटांमध्ये करून देऊ शकता आणि अतिशय सुंदर लागतात खायला। मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवत आहे। आतमधून बघा कसा नरम आणि बाहेरून कसा खुसखुशीत आणि खुसूर लागतो। बघा पोह्याचे असे खमंग वडे झालेले आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि आनंदी रहा।